नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुंडे सर, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनल वर सर्वांचे स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेला येणारा मराठी व्याकरण व त्यामधील महत्त्वाचे टॉपिक जे की आपल्याला कायम मार्क मिळवून देत असतात असे टॉपिक आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला डिस्कस करायचे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट केलं होतं की सर, मराठी व्याकरण मध्ये कशा पद्धतीने अभ्यास केल्यानंतर आम्हाला जास्तीत जास्त आणि आउट ऑफ मार्क पडतील। तर ते आजच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला ते टॉपिक मराठीचा नियोजनबद्ध अभ्यासाचा अभ्यासक्रम आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये म्हणजे पेपर एक असो या दोन असो, या दोन्ही पेपरसाठी मराठी कशा पद्धतीने येऊ शकतं याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये। आता विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषिक आपण आहोत म्हटल्यानंतर आपल्याला मराठी व्याकरण अवघड जाणं अवघड नाही, म्हणजे अवघडच नाही, हा एकदम सोपा विषय आहे। सरळ एका वाक्यामध्ये कसं आहे, सोपा विषय आहे मराठी व्याकरण। हा विषय टीईटी परीक्षेसाठी 30 गुणाला विचारला जातो। किती? 30 गुण विचारले जातात। या 30 गुणापैकी आपल्याला कमीत कमी 20 पेक्षा जास्त गुण घ्यायची ही स्ट्रॅटेजी असेल। 20 पेक्षा जास्त गुण पडलेच पाहिजे, 100% याच्यामध्ये 20 पेक्षा जास्त गुण मिळालेच पाहिजे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण शिक्षक आहोत, बरोबर शिक्षक आहोत, आपण बीएड आणि डीएड झालेले आहोत, त्याच्यामुळे आपल्याला अपेक्षित प्रश्न कसे असले असतील मराठीचे, तर विश्लेषणात्मक, बोध घेणारे, साहित्य विश्वाशी निगडित असलेले, त्याच्यानंतर एखादा प्रश्न दिलेला असेल तर त्या प्रश्नामधील आपल्याला फोड करून त्याच्यातून उत्तर काढता येणे आपल्या त्यांच्याकडे त्यांना अपेक्षित असतं, त्यांना अपेक्षित असतं। तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला जर विचार केला तर मराठी व्याकरण मध्ये 30 प्रश्नांपैकी 10 प्रश्न हे आपल्याला कशावर विचारले जातात, तर शब्द संग्रह या घटकावर विचारले जातात। सुरुवातीला बघा, 30 पैकी 10 प्रश्न शब्द संग्रह, 10 प्रश्न व्याकरण आणि 10 प्रश्न उतारा साहित्य, उतारा साहित्य या घटकावर विचारले जातात, उतारा आणि साहित्य या घटकावर विचारले जातात। तर विद्यार्थी मित्रांनो, शब्द संग्रहाचा जर विचार केला तर आपल्याला याच्यामध्ये समानार्थी शब्द, त्यानंतर विरुद्धार्थी शब्द, त्यानंतर 3 नंबर मणी, 4 नंबर वाक्य प्रचार, वाक्य प्रचार, त्यानंतर अलंकारिक शब्द 5 नंबरला अलंकारिक, त्यानंतर सामासिक शब्द 6 नंबर सामासिक शब्द, त्यानंतर मूलध्वनी, मूलध्वनी 8 नंबरला तुम्हाला विचारला जाऊ शकतो वृत्त, 8 नंबरला वृत्तावरील काही शब्द विचारले जातात वृत्त, 9 नंबरला तुम्हाला एकाद काय विचारलं जाऊ शकतं, 9 नंबरला मणी झाले, सामासिक शब्द झाले, शब्दसिद्धीमधले शब्द, शब्दसिद्धी म्हणजे समजलं असेल तुम्हाला तत्सम, तद्भव, देशी, परदेशी, कानडी शब्द, पोर्तुगीज शब्द, अरबी, त्यानंतर फारसी शब्द अशा पद्धतीने, आणि 10 नंबरला लास्ट राहिलेला आपल्याला एखाद्या प्राण्यांचं काय स्त्रीलिंगी रूप वगैरे, तर जेंडर विचारलं जाईल, म्हणजेच काय रे स्त्रीलिंगी रूपे किंवा त्यांची घर, त्यांचे निवासस्थान, घर किंवा निवासस्थान असं एकच आहे निवासस्थान, अशा पद्धतीने तुम्हाला हे तुमचे 10 मार्क या टॉपिकवर कव्हर केले जातात। कोणते कोणते टॉपिक? समानार्थी, विरुद्धार्थी, मणी, वाक्य प्रचार, अलंकारिक, सामासिक शब्द, मूलध्वनी, वृत्त, शब्दसिद्धी, स्त्रीलिंगी रूपे आणि घर निवास, त्यांचं घर किंवा निवास विचारलं जातं। आता त्यानंतरचा भाग आहे व्याकरण। या व्याकरणावर आपल्याला किमान किती 10 क्वेश्चन विचारले जातात मित्रांनो, किती 10 क्वेश्चन विचारले जातात व्याकरणाच्या घटकावर। बघा, मराठीची पार्श्वभूमी, मराठी या मराठी व्याकरणची पार्श्वभूमी,
पार्श्वभूमी पार्श्व पार्श्व पार्श्वभूमी ओके पार्श्वभूमी तुम्हाला विचारू शकतात, मराठीचं उगम विचारू शकतात, कोठे झाला पहिला शब्द विचारू शकतात, मराठीतलं पहिलं वाक्य विचारू शकतात, मराठीचे लेखक विचारू शकतात, मराठी व्याकरणकार विचारू शकतात, म्हणजे मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी तुम्हाला विचारतील. त्यानंतरचा विषय आहे तुम्हाला संधी वर्णमाला. या घटकावर एक क्वेश्चन असतो वर्णमाला संधी या घटकावर. त्यानंतर तुमच्या शब्दाच्या जातीवर, शब्दाच्या जाती आठ आहेत, त्या आठीवर त्याच्यामध्ये काळ विचारतात, त्याच्यानंतर एखादी शब्दाचे जात विचारतात, वचन लिंग विचारू शकतात. त्याप्रमाणे तुम्हाला याच्यावर एक मार्क, कमीत कमी या घटकावर तुम्हाला तीन मार्कावर प्रश्न असतो, तीन मार्काचा 100% प्रश्न असतो या घटकावर. त्याच्यानंतरचा विचार जर केला, चार नंबरला विचार केला प्रयोग एखादा असेल, त्यानंतर पाच नंबरला अलंकारी अलंकार, त्यानंतर सहाला रस, त्यानंतर वाक्य प्रत्ययकरण, वाक्य प्रत्ययकरण, वाक्य प्रकार, वाक्याचे प्रकार, वाक्य प्रकार, असे तुम्हाला टॉपिक विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सात आठ टॉपिकवर वारंवार प्रश्न आलेले, हा गेस्ट पेपर म्हणून तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा, या गेस्ट पेपर म्हणून तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. याच्यावर तुम्हाला 100% 100% प्रश्न येणार, याच्यावर तुम्हाला प्रश्न येणार 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 100% येणार मित्रांनो, लक्षात ठेवा. ओके, 100% या घटकावर प्रश्न येणारच, एवढे जे मी घटक देतोय त्याच्यावर प्रश्न आलेले आहे, पुढे पण येणारच. आता उतारा किंवा कविता विचारली जाते तुम्हाला, उतारा कविता विचारली जाते, लक्षात घ्या. उतारा कविता आणि साहित्य क्षेत्रामधील एखाद्याचं साहित्यिकाचं पुस्तक वगैरे याच्यावर पण प्रश्न असतो. म्हणजे हे आपले हे दहा प्रश्न फिक्स झालेले असतात मित्रांनो, आणि 30 प्रश्नांपैकी आपल्याला कमीत कमी 25 मार्काच्या पुढे मार्क पडावी ही अपेक्षा असते, बरोबर. तर उतारामध्ये तुम्हाला याच्यामध्ये 5 क्वेश्चन असू शकतात, याच्यामध्ये 3 क्वेश्चन असू शकतात, 5 आणि 3 8 झाले, आणि याच्यामधले 1-2 क्वेश्चन असू शकतात, असे 10 क्वेश्चन असतील तुम्हाला. समजा याच्यामध्ये 10 क्वेश्चन, हे जरा खालीवरही होऊ शकतं, कमी जास्त होऊ शकतं, पण अशा पद्धतीने मागच्या 6 पेपरचा जेव्हा अभ्यास कराल तुम्ही, तेव्हा पेपर विश्लेषणाचा जर विचार केला तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न वारंवार विचारले गेलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नाकडे तुमचं लक्ष असलंच पाहिजे मित्रांनो. आणि या प्रश्नाकडे कसं लक्ष द्यायचं, तर कोणते पुस्तक वापरायचे, कोणते साहित्य वापरायचं, कोणतं अभ्यास करायचा, किती वेळ अभ्यास करायचा, हे सर्व नियोजन सांगतो मी तुम्हाला. आता बघा, सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे जर सध्या मराठी व्याकरणचं कोणत्याही लेखकाचं पुस्तक असेल, समजा जनरली जर विचार केला मराठी व्याकरणचं, जनरली विचार केला मोरा वाळिंबे सर, आणि बाळासाहेब शिंदे सर, बाळासाहेब शिंदे सर, या दोन शिक्षकाचे जरा जास्तच प्रश्न आहे, हे आहे पुस्तक आहे. म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याकडे हे किंवा हे पुस्तक आहे 100%. जर हे दोन्ही पुस्तकं खूप छान आहेत मित्रांनो, एकदम अॅक्युरेट माहिती देणारे छान आहेत, एक नंबर पुस्तक आहे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक पण, आणि मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक पण, लक्षात घ्या. तर याच्यामधून तुम्हाला भरपूर सराव करा, सगळ्यात महत्वाचा भरपूर सराव करा. सरावासाठी तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक बेस्ट आहे. म्हणजे तुम्हाला एखादा टॉपिक वाचला की लगेच 10-20 प्रश्न त्याच्या खाली दिलेले, ते 20-21 प्रश्न तुम्हाला वाचता येणार आहे, त्या प्रश्नामध्ये काय विचारलंय ते पण आपल्याला समजणार आहे. म्हणजे हे दोन पुस्तक आपले अॅक्युरेट परफेक्शन, आणि मोरा वाळिंबे सरांच्या पुस्तकामध्ये पत्र लेखनावर एक प्रश्न कायम येतोय, बघा लक्षात ठेवा, पत्र लेखन एक प्रश्न हमखास विचारला जातो, सोपा असतो कधी कधी अवघड असतो, त्यामुळे पत्र लेखनाचा पण भाग करून घ्या, ते मोरा वाळिंबे सरांच्या पुस्तकामध्ये आहे. त्यानंतर साहित्यिक व साहित्य बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकामध्ये आहे, ते वाचून घ्या. म्हणजे तुम्हाला मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक प्लस बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक एकदा दोनदा रिडिंग केलात तर तुमचे 20 मार्क तर कुठेच गेले नाहीत मित्रांनो. आणि जर चांगलं रिडिंग बसलं किंवा चांगलं तुम्हाला याचं ज्ञान जर मिळालं मराठी व्याकरणचं, तुम्हाला 30 पैकी 30 सुद्धा मार्क मिळतात, 28-29 मार्कापर्यंत पण जाऊ शकतो आपण, लक्षात घ्या.
आणि तुम्हाला हा भाग जो आहे हा 10 मार्काचा याच्यावर जास्त जर भर दिला परीक्षांनी याच्यावर 15 पण क्वेश्चन येऊ शकतात शब्द संग्रहावर. किती 15 क्वेश्चन पण येऊ शकतात. त्यासाठी शब्द संग्रह मजबूत असू द्या. मनी मनी कायमस्वरूपी मनी विचारलेले आहेत. दरवर्षी मनी विचारतात ते मनी पण तुम्हाला व्यवस्थितरित्या करायचे आहेत. मनीचा जर विचार केला मनीचा जर विचार केला तर तुम्हाला प्रत्येक पेपरला मन विचारलेली आहे. ओके त्याप्रमाणे तुम्हाला त्याचा सराव. आणि जर ज्या विद्यार्थ्यांना जर समजा तुम्हाला जर वाटलं आपल्याला एखाद्या आपला अभ्यास किती झालाय हे चेक करायचंय तर आम्ही टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. 150 गुणांची टेस्ट सिरीज असेल आणि या टेस्ट सिरीजचा पीडीएफ स्वरूपात तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर मिळेल. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्हाला डिटेलमध्ये जर माहिती हवी असेल डिटेलमध्ये तर माझ्या व्हॉट्सअपला हाय करा, टेस्ट सिरीज असं मेसेज करा, मी तुम्हाला त्याची माहिती पाठवतो. आणि ज्यांना जॉईन करायचे आहे त्यांनी याच नंबरवर तुम्हाला सर्व संपर्क करायचा आहे. जॉईन करायची असेल टेस्ट सिरीज तुम्हाला याच्यामध्ये 20 टेस्ट सिरीज भेटतील. पेपर 1 च्या 10, पेपर 2 च्या 10. ओके 10 10 20 टेस्ट सिरीज भेटतील. याच्यामध्ये समाजशास्त्र पण असेल, याच्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण हे पण असेल, गणित विज्ञान पण असेल. म्हणजे आपला अभ्यास परिपूर्ण होईल. या टेस्ट सिरीज जर तुम्ही जॉईन केलात तर 20 गुणिले 150 म्हणजे तुमचे तेवढे प्रश्न तुमचे पाठ होणार आहेत. त्याच्यातून तुम्हाला वेगवेगळे आयडियाज मिळणार आहेत. असं माझं हे आहे. आम्ही टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. तुम्हाला घ्यायची असेल तर घेऊ शकता. नाही वाटलं तुम्ही सेल्फ स्टडी करा मित्रांनो, मी तुमच्या सोबत आहे कायम. आणि तुम्हाला काही अडचणी आल्या तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे, या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून ठेवा. तुम्हाला काही अडचणी आल्या तर ते व्हॉट्सअपवर सेंड करत चला. आणि विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही मराठीचा अभ्यास केला तर मला तर वाटत नाही तुम्हाला 20-25 मार्कापेक्षा कमी मार्क मिळतील असं वाटत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 3च विषय पुढे घेऊन जाऊ शकतात, मराठी व्याकरण, बालमानसशास्त्र, इंग्रजी आणि गणित. ज्याचं गणित आहे ते गणित. तर हे 3-4 विषय जर तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर येणाऱ्या पेपर 1 असो या 2 असो या दोन्ही पेपरमध्ये आपल्याला भरघोस मार्क मिळून आपण TET परीक्षा पास होणार आहात. तर विद्यार्थी मित्रांनो थँक्यू व्हेरी मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या, बेल आयकॉनची घंटा दाबून ठेवा. आणि त्यानंतरची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.